हाय, गुड मॉर्निंग. नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षाज व्लॉग. तर आज आहे 1 तारीख आणि संजनाचं आज लग्न आहे. तर लग्न आहे सोलापूरला. तर बाकीच्यांना संजनाने काल कॉल केलेला आणि मग सांगितलेलं की यायला. तर बाकीच्या कोणी काही येणार नाही आहेत, कारण की त्यांना सुट्टी वगैरे नाही आहे अचानक सांगितल्यामुळं. तर त्यामुळे मग मी एकटी जाणार आहे. आज गुरुवारी आणि मला सुट्टी असते. सो मी आवरले वगैरे. आता आता 5:30 ला गाडी आहे तिच्या घराच्या इथनं. तर मग आम्ही सगळे जाणार आहोत आणि मग त्यानंतर निघणार आहोत. मग ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. भेटूया मग. जनाच्या घराच्या इथून गाडी होती तर सुरेश मला सोडवायला आलेला. सकाळी 5:30 वाजताचा टाईम दिलेला तर मी बरोबर टायमिंगवर पोहोचलेले. आता बाकीचे किती वाजता येत आहेत काय माहिती. त्यानंतर मग आमच्या ज्या शाळेच्या मॅडम आहेत तर त्यांना यायला थोडा उशीर लागलेला. त्यानंतर मग आम्ही 6 वाजता निघालो आणि आमचा प्रवास सुरू झाला. ह्या कदम काकी आहेत. माझ्यासोबत कोणी नव्हतं, माझ्या मैत्रिणी. तर ह्या आमच्या कॉलनीतल्याच काकी आहेत. तर मग ह्यांची कंपनी मी एन्जॉय करत होते. त्यानंतर मग आम्ही मांजरीमध्ये थांबलेलो, कारण की संजनाच्या मम्मीची मैत्रीण आहे तर त्यांना आम्हाला पिकअप करायचं होतं. तर मग त्यांना घेतलं आणि त्यानंतर मग मी पुढे निघालो. त्यानंतर हे कोणतं मला एरिया आहे तो माहिती नाही. त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे कोणी सकाळी केला नव्हता, मग म्हटलं की काहीतरी नाश्ता करावा. तर सगळ्यांसाठी वडापाव आणि चहा ऑर्डर केला होता. तर मी तर चहा पित नाही, त्यामुळे मग मी वडापाव वगैरे खाल्ला. सोलापूरला मी आधी कधी गेलेलो होतो. माझी फर्स्ट टाइम वेळ आहे की मी सोलापूरला चाललेली, त्यामुळे खूप छान वाटत होता आणि नवीन नवीन स्टॉप पण होते. तर ते मला कदम पासून सांगत होते की फक्त मी स्टॉप लागतो, कारण त्यांचं गावच ते आहे सोलापूर. आता टेंभुर्णी मध्ये आहे आणि इथून अजून 84 किलोमीटर आहे सोलापूर. साडे 12 लग्न होतं आणि आम्ही बरोबर 10:30 पोचलो. हळद वगैरे आम्हाला काही भेटली नाही, पण त्यांनी जे मुलीकडचे आहेत त्यांनी खूप छान स्वागत वगैरे केलं. त्यानंतर हा असा हॉल आहे. हॉल कसा आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेलच. तर मी तुम्हाला त्याआधी ही रुखवत दाखवते काय काय होतं रुखवतात. सगळ्यात आधी इथे संजनाची आणि संजनाच्या नवऱ्याची ट्रेन ठेवली. त्यानंतर इथे वेगवेगळे पदार्थ होते खायचे बघू शकता. त्यानंतर इथे छोटीशी पालखी ठेवली आहे, त्याच्यामध्ये दिलेले लेक चालले सासरला. तर खूप खूप छान छान वस्तू होत्या ज्या संजनाला भेट म्हणून दिलेल्या. तर ते मला कुठे पण लग्नात गेलं तर रुखवत पाहायला खूप आवडतं. तर स्पेशली मी ती क्लिप इथे ॲड केलेली आहे.
ठिकाणी तरी इथं देवारा आहे, झाडू आहे, कूलर दिलेला आहे संजनासाठी, त्यानंतर फ्रीज आहे, खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे मामा देतो. तर हे सगळं संजनाच्या मामाने दिलेलं आहे संजनाला. इथे जी आपल्याला भांडी वगैरे लागतात ती दिलेली आहे. तर असा सुंदर असा संसार संजनाला गिफ्ट केलेला आहे. त्यानंतर मग आम्हाला वापस पण यायचं होतं. तर संजना म्हटले की सगळ्यात आधी जेवून घे. तर त्यामुळे मग मी जेवायला आलेले. जेवण इतकं सुंदर होतं, सिंपल आणि सुंदर. इतकी टेस्ट होती ना जी वांग्याची भाजी आणि वांग्याची भाजी आणि सांबार होतं ते तर मला खूप आवडलं. हा मी तुम्हाला पहिलं म्हटलेलं की हॉल दाखवलं, तर हा असा फ्रंट साईडचा हॉल आहे आणि हा हॉल आहे पंढरपूरला. पंढरपूर आपल्याला म्हणजे पंढरपुरातील जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही तिकडे गेलो तर जाऊही. तर असा सुंदर असं हॉल वगैरे सगळं सजवलेलं, समोर स्टेज आहे, इथे फोटोग्राफर बसलेले आहेत, वाट बघत आहेत सुंदर आणि बापूसाहेब कधी येतील.
जी अरे क्यों तरसावे हो मन सकल दिखावो जी हरि सरार भी सब जानू मैं ओ हरी हर चले उन बंगा जी मैं कह लगे आता संधीच्या लग्नाचा ब्लॉग शेवट करते आणि आता आपण मंदिरात भेटूया बघूया आता कधी निघतात सगळे तर भेटूया बाय बाय.